आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। बांगलादेशामध्ये जी परिस्थिती चिघळलेली आहे मागील महिन्या दीड महिन्यापासून, त्या देशामध्ये जो अल्पसंख्याक वर्ग आहे, ज्यात हिंदू आहेत, बौद्ध आहेत, सिख आहेत, ईसाई आहेत, ज्यांना तेथील कट्टरपंथीयांनी, तेथील कट्टर मुस्लिमांनी त्रास देण्यास सुरुवात केला, त्यांचे उद्योगधंदे, घरदारं, त्यांची मंदिरं, त्यांची प्रार्थनास्थळं ही पेटवण्यात आली आणि त्यांना जास्तीत जास्त हानी होईल हे पाहण्यात आलं। त्यामुळे बौद्ध धर्मगुरू आणि लामास, त्याच्यानंतर बौद्ध भंते यांनी एकत्र येऊन आंबेडकरी चळवळीतील जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, यांच्या सहकार्याने एक नवीन आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। अरे भिक्ता रे, भिक्ता रे, जोर से आवाज जाना चाहिए, हमारा दिल्ली तक जाना चाहिए, बांग्लादेश तक चलना चाहिए। अरे भिक्ता रे, भिक्ता रे, अरे भिक्ता रे, भिक्ता रे। निश्चित स्वरूपात भारत सरकार मध्ये पहिल्यांदा मायनॉरिटीची जबाबदारी, इमिजिएटली सर्व शासन प्रशासन कामाला लागले। या देशामध्ये कोणत्याही पद्धतीने बौद्धांवरती अन्याय होऊ देणार नाही। आता बांगलादेश मध्ये जे भिक्षू आहेत, जे विहार आहेत, जे बुद्धमूर्ती आहेत, ते जे तोडण्यात येत आहेत, मुसलमान लोकांचं सरकार आलेलं आहे, तालिबान विचाराचं ते सरकार आलेलं आहे, आणि म्हणून त्या पद्धतीने तिकडे आमच्या बौद्धांवरती हल्ले होत आहेत, आमचे विहार तोडतले जात आहेत, आमच्या भिक्षूंवरती हल्ले होत आहेत, ते आम्ही सहन करणार नाही। आम्ही सर्व भिक्षू संघ सन्माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना विनंती करू। आम्हाला माहीत आहे की नरेंद्र मोदीजींच्या मनामध्ये बौद्ध धर्माबद्दल फार आदर आहे, बौद्ध धर्माबद्दल फार आपुलकी आहे, आणि जेव्हापासून ते आले अनेक आमचे रखडलेले जे प्रश्न होते त्यांनी सोडवलेले आहेत। तुम्हाला आणखी सांगतो मी की तुम्ही बघा ना, या 10-8-9 वर्षामध्ये आमच्या आया बहिणींवरती जे अन्य अत्याचार झाले, ते अन्य अत्याचार कुणी केले हे देखील तुम्ही बघा। मी बोलतो म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका, रेकॉर्ड तुम्हाला सापडेल। या आमच्या आया बहिणीवरती जे अन्य अत्याचार झाले, विशेष करून बौद्धांवरती, त्या ठिकाणी मुसलमान लोकांनी एकदम आवर्जून तुटून पडले। आमच्या आया बहिणीचे त्यांनी हत्या केलेली आहे, आमच्या आया बहिणीचे रेप केलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये मग बाबासाहेबांनी जो धम्म दिलेला आहे, तो धम्म याच्यासाठी दिलेला आहे की तुम्हाला मी हा धम्म देत आहे। हा जगामध्ये अनेक राष्ट्रामध्ये बौद्ध धम्म आहे, तुमच्यावरती एखादी वेळ आली तर तुमच्या मदतीला येतील, आणि म्हणून बाजूच्या देशामध्ये बौद्धांवरती होणारा जो अन्याय आहे त्यासाठी आम्ही समर्थन ताकद त्यांना दिली पाहिजे, आणि या अनुषंगाने आम्ही सरकारला बोलत आहोत। आमचा आवाज निश्चितपणे सरकारपर्यंत जाईल, आणि या अनुषंगाने तिकडे होणारे अन्याय, त्या अनुषंगाने डिप्लोमॅटिक वे, डिप्लोमॅसीच्या माध्यमातून सरकार निश्चित कारवाई करेल असा मला विश्वास आहे। वी हॅव गिव्हन लॉट, वी हॅव सॅक्रिफाइस लॉट फॉर द फ्रीडम ऑफ द नेबर कंट्री बांगलादेश, दॅट सिच्युएशन वॉज दॅट टाइम withstood by the country. At that time, the country got independent. We thought everybody, the both these, the minorities, everybody will stay happily in that country. But after so many years, what we are seeing now, the minorities, especially the Buddhists, are being targeted in that country. I'm very sorry to say, that country has become now, he minded the ideology of Pakistan. And so that ideology of Pakistan, which is against India, which is against the minority, which is against the Buddhism, we are seeing the picture now in that country, in Bangladesh. We will not keep quiet. We will not keep quiet. We will request our Buddhist people, all the organizations will request the Prime Minister to take into the consideration, see that the law and order, peace is maintained in that country, and all the Buddhist monks, Buddha Vihar, are which are being targeted, those people should not get released. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक, प्रजासत्ताक जनता,